अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या यात्रेत गुलाबी रंगाची छाप पाहायला मिळतीये. यावरूनच खासदार अमोल कोल्हेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे. गुलाबी रंगाची पुंगी वाजवून जनतेला डोलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोला कोल्हेंनी लगावलाय. मात्र ही जनता स्वाभिमानी आहे असंही त्यांनी म्हटलंय. नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजवून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय. हा जो फरक आहे हा समजून घ्या. या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या. कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.